दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आद्यपीठ आणि भक्तिपीठ समजल्या जाणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी अर्थातच पायदिंडी सोहळ्याचे उद्या पंढरपूरला प्रस्थान होत आहे। या निमित्ताने एकूण 50 दिंड्या त्र्यंबकेश्वरी दाखल होत आहेत। 15,000 ते 20,000 वारकरी या सोहळ्यात हजेरी लावतात। यावर्षी प्रथमच निवृत्तीनाथ यांची पालखी त्यांच्या गुरुग्रही म्हणजेच गहिनीनाथांच्या मठात पंचायती आखाड्यात मुक्कामी थांबणार आहे। शनिवारी 3 जून रोजी सकाळी काकडा भजन पूजन झाल्यावर पहाटे 4:30 वाजता पालखी सातपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात। या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ संस्थानातर्फे फिरत्या शौचालयांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता। संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण निलेश गाडवे, सचिव ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, पालखी प्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त अमर ठोंबरे यांच्या प्रयत्नांना यश येऊन 2 दिवसांपूर्वीच फिरत्या शौचालयांसाठी 30 लाखांचे अनुदान शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातल्याने पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती निलेश गाडवे यांनी दिली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।